मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती संजय राऊतांनी टीका केली आहे. दोन फुटीर गटांना घेऊन भाजपला काहीही फायदा होत नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सतत यावं लागतंय असं राऊत म्हणाले. तर महाराष्ट्र हा देशाचा भाग नाही का, महाराष्ट्रात मोदींनी येऊ नये का, असा नियम आहे का, असा सवाल विचारत नार्वेकरांनी राऊतांवर पलटवार केलाय. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरचे जे दोन फुटीर गट आहेत ज्यांना ते शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतात, हा मिंदे गट आणि फजित गट, या दोन्ही गटांना घेऊनही भारतीय जनता पक्षाला काहीही फायदा होत नाही. 5 जागा तरी मिळतील का लोकसभेच्या, इथपर्यंत त्यांची अवस्था आहे. त्याच्यामुळे प्रधानमंत्र्यांना इथे सातत्यानं प्रचारासाठी यावं लागतं. महाराष्ट्र पण भारताचा भाग आहे ना. महाराष्ट्रात प्रधानमंत्र्यांनी येऊ नये किंवा एकदाच यावं किंवा दोनदाच यावं असा कुठे नियम आहे का? महाराष्ट्रासाठी अत्यंत भाग्यशाली क्षण आहे की प्रधानमंत्री यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून महाराष्ट्रासाठी वेळ काढला. हे तर तुम्हाला मला सर्वांना अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे.